गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. होय मित्रांनो, ताक बघा, ताक हे आपल्याला कमी वाटतं किंवा ताक काय विशेष वाटत नाही, मात्र ताकाला जर आपण शास्त्राच्या भाषेत जर विचार केला तर ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत मदत करतं. ताकाचे जर आपण नियमित सेवन केले किंवा नियमित आहारात वापर केला तर आपले शरीर बलवान बनतं. महत्त्वाचे म्हणजे 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे जे पंचकर्म आहे ते आपोआप होतं आणि शरीरातील चरबी कमी होते. म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जर रुटीननं ताक पिलं दुपारी जेवणात तर त्यांना पित्त कमी होतं व त्यांचं जे आहे वजन अत्यंत कमी होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो. ताकात व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे तत्व असतात जे शरीरासाठी अत्यंत फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात म्हणजेच डकारण्याचे आवाज येतात त्यांनी जर ताक पिले तर त्यांचे हे आवाज येणे किंवा पोट साफ न होणे हे दोन्ही त्रास कमी होतात. ताक पिल्याच्या नंतर शरीराची झीज 90% भरून निघते. शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन शरीर शांत होण्यास मदत होते. ज्या व्यक्ती गरम रक्ताच्या आहेत किंवा ज्या व्यक्तींना सतत गरम गरम अशी फिलिंग होते, भास होतो, त्या व्यक्तीने नियमित ताक प्यायला पाहिजे. साधारण माणसाने सुद्धा दररोज ताक प्यायल्याने किंवा पिल्याने शरीरातील उष्णता हळूहळू कमी होते आणि ताकात प्रचंड ताकद असते. हे बघा, आज मी तुम्हाला ताक पिण्याचे 10 फायदे सांगणार आहे. तुम्ही कोल्ड्रिंक्सच्या ऐवजी ताक प्या आणि बघा त्यात काय फरक जाणवतो तो. ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या व्यक्तींना वारंवार लघवी येण्याचा त्रास असतो त्यांनी जर मीठ टाकून जर ताक पिले तर त्यांचा वारंवार लघवी येण्याचा त्रास कमी होतो. दह्याचे पाणी किंवा ताक गुळण्या केल्याने जे तोंडात जे प्रॉब्लेम झाले असतील, तोंडातले येणे, तोंडातले डाग, चट्टे, ते कमी होतात. ताकात जर तुम्ही गूळ टाकला आणि ते पिलं तर लघवीमध्ये जे जळजळ होते किंवा त्रास होतो, बऱ्याच लोकांना लघवीच्या वेळेस त्रास होतो, तो लघवीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. काय करायचं, 1 ग्लास ताक घ्या, ताकामध्ये जायफळाची थोडीशी पूड टाका आणि ती प्या. तुमचे डोकेदुखी बऱ्या प्रमाणात किंवा खूप प्रमाणात कमी होऊन जाते. जर तुम्ही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर ताक पेलो तर तुमची पोटदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते किंवा पोटाचे जे त्रास आहेत ते कमी होतात व अन्नपचन होण्यास अत्यंत सुलभ घटक म्हणजे ताक. बघा, ताकात साखर आणि काळी मिरी टाकून जर तुम्ही ताक पिले तर तुमच्या पित्ताचा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतात. मला कॉमेंटमध्ये बऱ्याच वेळेस पित्ताच्या ज्या त्रास आहेत त्यावरती उपाय मागितला जातो, तर हा उपाय जर केला तर खूप फरक पडेल. लहान मुलांना दात जेव्हा येतात ना त्यावेळी दररोज 4-4 चमचे असे ताक जर आपण दिवसात 3-4 वेळा जर पाजलो तर त्यांचा जो दात येण्याच्या वेळेचा जो त्रास आहे किंवा जी संडास लागणे म्हणतात त्याला, ती कमी प्रमाणात होते. अत्यंत महत्त्वाचा आणि खूप चांगला म्हणजे बघा उपाय हा आहे, 3 दिवस इतर काहीही न खाता जर नुसतंच ताक पीत राहिलं तर जे पंचकर्मा सेंटरला जाऊन जेवढी मेहनत घेऊन शरीर शुद्धीकरण केलं जातं तेवढं शुद्धीकरण घरच्या घरी होतं. म्हणून ताक किती फायदेशीर आहे याचा आपण सहज विचार करायला पाहिजे. ज्यांनी ह्यापूर्वी पैसे देऊन पंचकर्म केलं असेल किंवा पैसे देऊन ते पंचकर्म करून घेतला असेल त्यांनी जर ताकाचा जर फायदा ऐकला असता तर त्यांचे जे पैसे ते वाचले असते. चला तर मग आजपासून ताक प्यायला सुरुवात करा. कोल्ड्रिंक्स बंद, ताक सुरू. व्हिडिओ आवडला लाईक करा.